पॅट मशीन जनजागृती व प्रत्यक्ष कार्यक्रम रायगड जिल्हाधिकारी कार्यालयात दिनांक 6/1/2019 रोजी घेण्यात आला. यावेळी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. पाहूयात याचे सविस्तर वृत्त. ईव्हीएम व्हीव्ही पॅट मशीन जनजागृती व प्रात्यक्षिक कार्यक्रम रायगड जिल्हाधिकारी कार्यालयात दिनांक 6/1/2019 रोजी घेण्यात आला. त्यावेळी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. भारत निवडणूक आयोगाकडून आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीकरिता M3 बनावटीचे EVM VVPAT मशीन वापरण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्याप्रमाणे रायगड जिल्ह्यातील M3 बनावटीचे EVM व VVPAT मशीन प्राप्त झाले असून सदर EVM व VVPAT मशीनपैकी ज्या EVM व VVPAT मशीन प्रथम स्तरीय तपासणीमध्ये FLC ओके झालेल्या आहेत त्यामधून प्रत्येक मतदारसंघास प्रत्येकी 4 मशीन जनजागृती व प्रात्यक्षिक कार्यक्रमासाठी देण्यात आले आहे. M3 बनावटीचे नवीन EVM व VVPAT बाबत जिल्ह्यातील सर्व मतदार नोंदणी अधिकारी व सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी तसेच जनजागृतीसाठी नियुक्त पथकातील अधिकारी कर्मचारी यांना जिल्हाधिकारी कार्यालय रायगड अलिबाग येथे मशीन हाताळण्याबाबत प्रशिक्षण देण्यात आले. जनजागृती व प्रात्यक्षिक कार्यक्रम जिल्ह्यामध्ये दिनांक 27/12/2018 पासून सुरू करण्यात येणार असल्याचे आगामी लोकसभा निवडणुकीत यंत्राचा वापर होणार असून यामुळे मतदार आपणास ज्या उमेदवाराला मत दिले आहे त्याच उमेदवाराला मत पडेल की नाही याची खात्री करता येणार आहे. यावेळी नागरिकांना EVM व VVPAT ची हाताळणी करता येणार असून मतदान घेण्यात येणार आहे. जिल्ह्यामध्ये 39 पथके नियुक्त करण्यात आली आहेत. तसेच जिल्हास्तरावर 1 स्थिर पथक नियुक्त करण्यात आले आहे. EVM व VVPAT मशीन विषयी माहिती देण्यासाठी पथक सर्व मतदान केंद्र गर्दीची ठिकाणे बाजारपेठ ठिकाणी येणार असून जनजागृती पथक आपल्या मतदान केंद्रावर गावात परिसरात आल्यावर सर्व नागरिकांनी याबाबत माहिती घेऊन यंत्राच्या हाताने करून मतदान करून बघावे व आपल्या शंकांचे निरसन करून घ्यावे असे आवाहन रायगड जिल्हा अधिकारी तथा निवडणूक अधिकारी यांनी केले आहे.